लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई को क्लीनेस्ट बिग सिटी का पुरस्कार दिलाने में अहम भूमिका निभाने वाले सफाई कर्मियों को आज बीजेपी के नवी मुंबई जिलाध्यक्ष रामचंद्र घरत ने सम्मानित किया। तमाम बीजेपी पदाधिकारियों की उपस्थिति में उन्होंने एपीएमसी मसाला मंडी के सफाई कर्मियों से मुलाकात की और उन्हें वस्त्र एवं मिष्ठान देकर सम्मानित किया। जिलाध्यक्ष रामचंद्र घरत ने स्वच्छता कर्मियों के योगदानों की सराहना करते हुए कहा कि जिन लोगों की मेहनत से नवी मुंबई नंबर वन क्लीन सिटी बनी है उनका सम्मान होना चाहिए ताकि उन्हें काम करने का और प्रोत्साहन मिले। इस अवसर पर सुरेश शेट्टे और जिला उपाध्यक्ष संकेत डोके ने भी स्वच्छता पुरस्कार को सफाई कर्मियों की मेहनत का फल बताया और उनका हौसला बढ़ाया। आइए सुनाते हैं बीजेपी नेताओं ने और क्या कुछ कहा। भारतीय स्वच्छ भारत अभियान में के अंतर्गत इस नवम्बई क्षेत्र को पूरे भारतवर्ष में 10 से 40 लाख की लोकसंख्या के अंतर्गत जो क्लीन सिटी का अवार्ड है वो फर्स्ट अवार्ड मिला हुआ है। उसके लिए जिनका योगदान है उस योगदान लोगों को जाके उनके साथ बैठ के उनका सत्कार उनके ऊपर जो उन्होंने जो उनके ऊपर कंधे के ऊपर जो साफ सफाई का काम था उन्होंने अपना अपना काम बहुत अच्छी तरह से किया है। ये एपीएमसी मार्केट है, ये एशिया खंड के सबसे बड़ा मार्केट इसी को बोला जाता है। यहाँ पे रोज़ 2.25 लाख लोग आते हैं, हर एक प्रकार के लोग आते हैं और वो लोग आते समय जो गंदगी यहाँ पे जम जाती है उसका ये जो कामगार है जो नीचे स्तर का कामगार है ये पूरी तरह योगदान देके उसका काम करते हैं। इसीलिए ये योग कामगारों के योगदान से और हमारे महानगर पालिका के अधिकारियों के दिशा देने से ये सब कुछ अवार्ड मिला है, तो मैं उनको बधाई देने के लिए आज आया था और ये सारे कामगारों को मैंने आज बधाई दी। कोरोना काळात सुद्धा गेल्या 1.5 वर्षात त्यांनी अथकपणे काम करून ही नवी मुंबई निरोगी ठेवलेली आहे आणि त्यांचं कुठेतरी कौतुक करणं जरुरी होतं। वेळोवेळी घरत साहेबांच्या माध्यमातून बरेच कार्यक्रम होतात, तर संकेत कार्यक्रम करतो त्यांचे वेळोवेळी आम्ही कौतुक केलेलंच आहे आणि विशेषतः आता जो नवी मुंबईला बहुमान मिळालेला आहे त्यात बऱ्याच गोष्टी आहेत, त्यातली सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे सफाई कामगार आणि कोणाच्या पाठीवर शाबासकी दिल्यानंतर ते उत्तेजन असतं आणि अधिक चांगल्या रीतीने ते पुढे काम करत असतात। मला आशा आहे आतापर्यंत जे तळमळीने त्यांनी काम केलेलं आहे अशी तळमळ आणि मेहनत त्याच्या पुढे घेतील आणि नवी मुंबईला सतत पहिल्या क्रमांकावरच ठेवतील। आपण प्रथम क्रमांक पटकावला, वॉटर प्लस सारखं मानांकन मिळवलं, म्हणजे एवढं सगळं जे आपल्याला अचीवमेंट मिळालेली आहे ती कुठेतरी या सफाई कामगारांमुळे मिळालेली याचं भान ठेवून आणि आपले जे कर्मचारी आहेत कुठेतरी त्यांना आपल्याला उत्साह द्विगुणित केला पाहिजे म्हणून माननीय घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांच्या हस्ते या सर्व सफाई कामगारांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। तसेच त्यांना आपल्या वतीने काहीतरी गोड द्यावं या हेतूने त्यांना एक मिठाईचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की हे आमचे कामगार हे आमच्या हृदयाचा भाग
असून नेहमी आपल्या नवी मुंबईसाठी सतत आपलं योगदान देत राहतील. आणि आज आपण पहिला क्रमांक पटकावलेला आहे, परंतु तो टिकवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर ते टिकवण्यासाठी मोठी जबाबदारी आता आमच्या सर्व कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. तर कुठेतरी त्यांचा आपण एक शाबासकीचा थाप आमच्या सर्व कमिटीच्या वतीने आज देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि माननीय गरज साहेबांच्या माध्यमातून अशीच कार्य सतत होत राहावं आणि आपल्या कामगारांना घेऊन नवी मुंबईचा विकास कुठेतरी दिसला पाहिजे हा प्रयत्न नेहमीच भारतीय जनता पार्टी करेल. ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया.